स्वातंत्र्य सैनिक स्वामी रामानंद तीर्थ आणि गोविंदभाई श्रॉफ यांनी 1967 मध्ये नांदेड येथे मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीची स्थापना केली. माजी मुख्यमंत्री डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेब यांनी त्यानंतर त्या संस्थेचा विस्तार केला. येथे तयार झालेले राष्ट्रध्वज मंत्रालयासह संपूर्ण देशात वापरले जातात. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खादी ग्रामोद्योग केंद्राच्या या इमारतीची पुनर्बांधणी व विक्री केंद्र उभारण्यासाठी 25 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. राष्ट्रध्वज निर्मिती करणारी नांदेड येथील ऐतिहासिक संस्था मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी 16 ऑगस्ट 2021 रोजी भेट देऊन पाहणी केली होती. या संस्थेने तयार केलेले राष्ट्रध्वज लाल किल्ला मंत्रालयावर फडकले आहेत. या संस्थेसाठी नवीन आधुनिक इमारत, विक्री केंद्र व इतर सोयी सुविधा उभारून संस्थेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेन, असा शब्दही त्यांनी दिला होता. त्यानंतर त्यांनी संस्थेच्या वास्तूच्या नूतनीकरणाचा आराखडा तयार करून घेतला. नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे 2022-23 आर्थिक वर्षाच्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये या संस्थेच्या नवीन वास्तूच्या उभारणीसाठी 25 कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. या ऐतिहासिक संस्थेचा कायाकल्प करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात घेण्यात आल्याने त्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती नांदेड यांची स्थापना हैदराबाद मुक्ती संग्रामाचे नेते व सेनानी स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ व माननीय शंकररावजी चव्हाण साहेब यांनी मराठवाड्यात खादीचा विस्तार, प्रचार व्हावा, लोकांना काम मिळावे म्हणून संस्था स्थापन केली. तिचा विस्तार झाला. त्या विस्तारामध्ये सर्वात महत्वाचं उत्पादन म्हणजे खादी कापड तर तयारच होते, त्यापेक्षाही राष्ट्रध्वजाची निर्मिती होते. आणि हा राष्ट्रध्वज ग्रामपंचायतपासून ते थेट दिल्लीच्या लाल किल्ल्यापर्यंत पोचण्याचं कार्य ही संस्था करत आहे. हे दृश्य पाहण्यासाठी म्हणून माननीय आमदार अशोकराव चव्हाण संस्थेस भेटीसाठी आले. आल्याच्या नंतर त्यांनी हे पाहिलं की याचा विकास झाला पाहिजे, अशा प्रकारची त्यांनी भावना व्यक्त केली. आता जी इमारत उभी आहे ही इमारत पडझड झालेली आहे इमारतीची, त्याचं नूतनीकरण झालं पाहिजे अशा भावनेतून त्यांनी एक प्रकल्प तयार केला. त्याचं सादरीकरण झालं आणि त्यानंतर आज अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती नांदेडच्या विस्तारासाठी म्हणून खास बाब म्हणून 25 कोटी रुपयांची तरतूद केली. ह्याचं श्रेय माननीय आमदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांना जाते. म्हणून संस्थेच्या वतीनं मी त्यांचे शतसह आभारी आहे, त्यांचे मी अभिनंदन करतो.